मुलांनो, सर्वात प्रथम तुम्ही मला तुमच्याबद्दल थोडं थोडं सांगा. तुम्ही तुमचं नाव सांगा, कुठून आलात ते. पार्वती पुजारी, मुंबईची. तुमचे आई वडील काय करतात? पप्पा माझे कन्स्ट्रक्शन साइट वर काम करायचे. कन्स्ट्रक्शन साइट वर काम करायचे. येस. आणि मम्मी माझी मेड काम करते. येस. आणि तुमचं नाव काय? विजय गुप्ता. माझे पप्पा ट्रान्सपोर्ट मध्ये काम करतात. ट्रान्सपोर्ट मध्ये? हो, म्हणजे हमाली पण करतात आणि कंपनीमध्ये गाड्या घेऊन जायचं, उचलायचं, सामान उचलायचं, पॅकिंग करायचं. अच्छा, ओके ओके. आणि तुम्ही सांगा, तुम्ही कुठून? माझं नाव रितू आहे, मी दिल्लीची राहणारी आहे. आणि माझे पप्पा ड्रायव्हर आहेत, देन माझी मम्मी मेड आहे. आणि तुम्ही? माझं नाव गुलाबशाह खान आहे आणि मी सुद्धा दिल्लीची राहणारी आहे. माझ्या पप्पांचं स्वतःच हॉटेल आहे, म्हणजे ढाबा टाइप, आणि माझी मम्मी हाऊस वाईफ. अच्छा, मला सांगा की तुमचं पहिलं म्हणजे कनेक्शन किंवा सुरुवात मॅजिक बस सोबत कशी काय झाली? मॅजिक बस 1999 मध्ये, त्यामध्ये मी कॅम्पला गेले होते. तुमचं वय काय होतं त्यावेळी? त्यावेळी मी 9 वर्षांची होते. मग त्यावेळी तुम्ही कुठे? मुंबईमध्येच राहायचं? मुंबईमध्ये लोअर परेल फिनिक्स मध्ये राहायचंय, जिथे मम्मी आणि पप्पा दोघेही कन्स्ट्रक्शनचं काम करत होते. मग त्यावेळी तुमचं आयुष्य कसं होतं? त्यावेळी फक्त खेळणं, जसं की कन्स्ट्रक्शन साइटवर भरपूर रेती असते, छोटे छोटे दगड असतात जे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी लागतात, त्याच्यात खेळायचं. शिवाय माझ्या 2 छोट्या बहिणी होत्या, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि घरातलं काम करायचं. मग तुम्ही शाळेत नव्हता? नाही, अजिबातच नाही. तर मग मॅजिक बस तुमच्या आयुष्यात कशी आली? तुमच्या त्या वस्तीत आली का जिथे तुम्ही राहत होता? मी कन्स्ट्रक्शन साइट वर राहायचे, वस्तीत नाही. तर तिथे आधीपासूनच एक एनजीओ काम करत होतं, फक्त शिक्षण, झाडाखाली बसायचं आणि शिकायचं. तर मग त्यांच्यातर्फे आम्हाला कॅम्पला घेऊन गेली मॅजिक बस. तो कॅम्प आमच्यासाठी एक मॅजिकल मुवमेंट असायचा, की आम्ही तिथून घरी परत जायला तयार नसायचो, कारण की जे आमचे ताई दादा आहेत ते आमच्याशी इतकं प्रेमाने वागायचे की आतापर्यंत कुणी आमच्याशी इतकं छान वागलं नसेल. मग एकदा मॅजिक बस मध्ये आम्ही स्वतःहून म्हणालो की आमच्यासाठी काहीतरी अशी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजही करा. मग आम्ही? अच्छा, मग अशी या सगळ्याची सुरुवात झाली. येस. आणि तुमचाही असाच अनुभव होता मॅजिक बस सोबत? पहिलं मी भाई लोकांबरोबर फुटबॉल खेळायचो. भाई लोक म्हणजे कोण? या टाइपचे भाई? नाही, माझे भाऊ मी माझ्या भावांसोबत फुटबॉल खेळायचो ना. म्हणजे माझा गेम तसा चांगला होता ना, तर मला प्रमोट करून पुढे पाठवलं, म्हणजे मोठ्या टीम मध्ये पाठवलं. तर मॅजिक बस सोबत फुटबॉल मध्ये तुमचा इंटरेस्ट आहे? हो. तर मजा येते तुम्हाला मॅजिक बस सोबत? खूपच. आणि तुम्ही सांगा रितू, पूर्वी आमच्या इथे मुलींना खेळायला परवानगी नव्हती, अजिबातच नव्हती. खेळायचं काय बाहेर पण जाऊ देत नव्हते. आणि काही मुली अशा होत्या की ज्या शाळेतही जात नव्हत्या. आणि मॅजिक बसने त्यांचं शाळेत ऍडमिशन सुद्धा केलंय खूप मुलांचं. आणि आता ते खेळायला येतात. आणि आणखी ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला पुढे सांगेन मॅजिक बस. रितू, इतकं फाटफाट स्मार्ट तुम्ही बोलता, कमाल आहे. हे फाटफाट बोलणं ना, मी आधी बोलूच शकत नव्हते एवढं. अच्छा, मग मॅजिक बसच्या आधी कसं होतं सगळं? अजिबातच नाही. पूर्वी तर कोणाशी बोलायचं नाही, म्हणजे शाळेतून आलं की मम्मी पप्पांना हाय बाय करायचं, घरात बसून राहायचं, पडून राहायचं, झोपायचं आणि बोर होत राहायचं. मग मॅजिक बस आमच्या एरियात आली तेव्हा मुलंच जायची फक्त खेळायला. ते बघून मला खूप छान वाटायचं. तर एकदा मम्मीला विचारलं की मम्मी मी पण जाऊ का खेळायला, तर मम्मी म्हणाली तुला बाहेर फिरायची परवानगी दिली तर जास्त पंख फुटले तुला. अच्छा, जास्तच पंख फुटले तुला. मग माझे पप्पा आहेत ना, ते मला खूप सपोर्ट करतात. अच्छा अच्छा. काय नाव आहे आपलं? अरुण पावा नाव आहे माझं. अरुण, अरुण. हा हा. तर मग त्यानंतर मी एकदा मम्मीकडे खूपच हट्ट करत होते की मम्मी मला जायचंय 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 जायचंय. तर मम्मीने मला एक फटकाच दिला. मग मी रडत रडत पप्पांकडे गेले आणि पप्पांना सांगितलं, मम्मीने असं असं मारलं. पप्पांनी प्रेमाने सांगितलं की तुझा खेळायला, मम्मीकडे मी बघतो. मला तुम्हाला नंतर भेटायचं की तुम्ही तुमच्या बायकोला कसं बघता, मला सुद्धा शिकायचं तुमच्याकडून. हा. मग त्यानंतर बोलणं झाल्यानंतर असंच माझं मॅजिक बसशी कॉन्टॅक्ट झाला. अच्छा, मग हे तिथून सगळं सुरू झालं. हो. तुम्ही सांगा की तुमचा अनुभव कसा होता मॅजिक बस सोबत आणि त्यामुळे तुमच्यामध्ये काय बदल घडला त्यानंतर? जेव्हा मी ट्रेनिंगला गेले पहिल्या दिवशी मी बिलकुल बोलले नाही, कारण मी घराबाहेर कधी पडलेच नव्हते ऍज अ मोमेडियन गर्ल. कारण माझी कोणी मैत्रीण नव्हती आणि मला खूप विचित्र वाटत होतं की मी कसं बोलू काय बोलू. कारण तिथे मुलंही असल्यामुळे मला खूप नर्वस फील व्हायचं. सवयच नव्हती तुम्हाला? मला अजिबातच सवय नव्हती, म्हणून खूप भीती वाटत होती. पण आफ्टर द ट्रेनिंग, पहिल्या दिवशी जे आमचं ट्रेनिंग झालं, माझी सर्वांशी ओळख झाली. त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्हाला बॉल उडवून एकमेकांना नाव सांगायला सांगितलं गेम्स थ्रू. खूप इझी होतं समजणं आणि एकमेकांना ओळखणं.
मग मला खूप छान वाटलं सर्वांना भेटून. मी खूप फ्रेंडली झाले एकाच दिवसात आणि इतकी फ्रेंडली झाले की मी दुसऱ्या दिवशी सर्वांची वाट बघत होते की कधी येतील कधी येतील. जी मुलगी पहिल्या दिवशी कोणाशीही बिलकुल बोलत नव्हती, कोणाला ओळखत नव्हती, ती शेवटच्या दिवसापर्यंत फेमस झाली आणि सगळ्यांमध्ये मिसळायला लागली. तर मला हे बदल खूप जास्त वाटले. तर मला सांगा पार्वती, ऍक्च्युली हे मॅजिक बस मुळे तुम्हाला काय मिळालं? मॅजिक बस मुळे मला काय मिळालं, मी स्वतःला असं एक्सप्रेस नाही करू शकत, पण मॅजिक बस मुळे माझी स्वतःची अशी एक ओळख निर्माण झाली आणि आज लोक पार्वती पुजारीला ओळखतात, बबन पुजारीला नाही. क्या बात है. मुलांनो, तुम्ही खूप मजेदार गोष्टी सांगितल्यात आम्हाला आणि तुमच्या गोष्टी ऐकून आम्हालाही खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.